झिरो ॲक्सिडेंट आमचे मतदारसंघ करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन हे सातत्याने असतं. हा खूप चांगला कार्यक्रम आज त्यांनी उपक्रम घेतला आहे. माझी एकच विनंती आहे, जे खरंच काम पेंडिंग आहे आणि त्याचं उत्तर अनेक वेळा संसदेत गडकरी साहेबांनी दिलेलंही आहे, की पुण्यावरनं साताऱ्याला जर रस्ता जातो त्याचा फार वर्षाचा त्यांचंही ते दुखणं आहे. कारण का गडकरी साहेब पार्लमेंटमध्येही अनेक वेळा त्याच्याबद्दल बोलले की पुणे ते सातारा रस्ता तो एक जो प्रॉब्लेम पेंडिंग आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं लक्ष आहेच, पण त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी आहे त्याची जाणीव मला आहे. पण ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की ते तो विषय इथे मांडणं. आणि त्याचबरोबर मी गडकरी साहेबांना विनंती करीन, हा तुमचा विषय नाही पण ट्रॅफिक आणि ह्याच्यात तुमचा खूप प्रगल्भ आणि उत्तम असा अनुभव आहे. पुण्यामध्ये आणि हिंजवडीला जात असताना तुम्ही नवीन ब्रिज वगैरे केलेले आहेत, पण प्रचंड ट्रॅफिक हा पुण्यावरनं हिंजवडीला जाताना, आदरणीय पवारसाहेबांच्या स्वप्नातला हिंजवडी ज्याची सुरुवात झाली त्याच्यामागे एवढाच विचार होता की ह्या भागातल्या सगळ्या मुलांना हाताला मेरिटवर चांगलं काम मिळावं, म्हणून राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना झाली. आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात, अतिशय उत्तम पद्धतीने ते सगळं काम चाललेलं आहे. पण तिथे आजही ट्रॅफिकचा प्रचंड अडचण होते आणि तासन तास लोक, मेट्रोचं काम चाललं आहे, मोठ्या रस्त्यांचं काम चाललं आहे, पण अजून तिथून अपेक्षित असा रिझल्ट आम्हाला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटेंच्या आणि माझ्या वतीने मी गडकरी साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करेन. कारण का प्रशासनाकडे अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप करतो आहे पण त्याच्यातून प्रश्न अजून सुटत नाही आहे. त्याच्यामुळे हिंजवडीसाठी आज देवेंद्रजी उपस्थित आहेत, तुम्हालाही मी विनंती करीन की पुण्यामधली सत्ताही आपल्याचकडे आहे तर पुण्यातले रस्ते, पुण्याचा ट्रॅफिक याच्यासाठी जर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला रिव्ह्यू आपण जर घेऊ शकला तर आज खरंच पुण्यामध्ये तासन तास मुलं असतील, कामाला लोकं जाणारे असतील, त्यांना त्रास होतो आहे. पुणे सगळ्या दिशेने वाढत चाललं आहे पण ट्रॅफिकचा विषय आणि या प्रश्नामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काहीतरी मार्ग पाडला पाहिजे आणि त्याचं नेतृत्व ह्या प्रश्न सोडवण्याचं गडकरी साहेबांनी ती पालकत्व घ्यावं अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने गडकरी साहेबांना विनंती करते. आज या कार्यक्रमाला नॅशनल हायवेच्या सगळ्या टीमनी आम्हाला आमंत्रित केलं, याबद्दल मी त्या टीमचेही मनपूर्वक आभार मानून आमच्या या सगळ्या रस्त्यांसाठी जे सहकार्य आपण बारामती लोकसभा आणि शिरूरला केलं याबद्दल विनम्रपणे आपले आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. यानंतर राज्यसभेच्या खासदार माननीय मेधाताई कुलकर्णी यांना मी निमंत्रित करते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय दिलीप वळसे पाटील, माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, सुप्रियाताई, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, NHAI चे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, खूप मनापासून आनंद व्यक्त करते, अभिनंदन करते या प्रोजेक्टबद्दल. जवळजवळ 900 कोटींचा प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालं, 819 कोटी आपल्या पालखी मार्गासाठी. आणि मला असं वाटतं की अभूतपूर्व असा हा पालखी मार्ग, त्याचा हा शेवटचा 13 किलोमीटरचा टप्पा आज या ठिकाणी पूर्ण होतो आहे. आणि 80 कोटी रुपयाचं इतर कामं, जसं की नवले ब्रिजच्या इथली कामं असतील, बावदनच्या इथली कामं असतील, वाकडच्या इथली कामं असतील, काही आरोबीज असतील, काही अंडरब्रिजेस असतील, अशा अनेक विविध प्रकल्पांचं आज भूमिपूजन इथे झालेलं आहे. आणि मला आठवतं आहे ज्यावेळेला आम्ही आमदार होते, चांदणी चौकाचा विषय घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले होते तर साहेबांच्या कामाची पद्धत एक जी मी ऑब्झर्व केली होती ती मी सांगते. आत्ताच सुप्रियाताईंनी सांगितलं की त्यांच्याकडनं जी जी कामं झाली NHAIच्या माध्यमातून ती चांगलीच झाली. त्याचं कारण असं आहे की गडकरी साहेबांना या विषयातलं पूर्ण नॉलेज एकतर आहे, करण्याची खूप दूरदृष्टी आहे, ती धमक ज्याला आपण म्हणतो ती आहे, आणि डिटेलिंगमध्ये जाणं आहे. तर त्याचं उदाहरण जे मी अनुभवलं ते मी सांगते की ज्या वेळेला चांदणी चौकाचा विषय आला तेव्हा महानगरपालिकेने एक साधारणपणे 200 कोटीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता
तो घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले तेव्हा साहेबांनी सांगितलं की आपण अजून डिटेलमध्ये जाऊन हा प्रोजेक्ट चांगला कसा होईल याचा विचार करूया. त्यामुळे त्यांनी त्यांची माणसं तिथे कामाला लावली आणि आज जो आपण चांदणी चौकाचा प्रकल्प झालेला बघतोय इंटिग्रेटेड पूर्ण रोड्स जे आहेत 6 पदरी 6 लेन्सचे, तर ते आपण बघतोय की ती किती पूर्णांशानी ते काम झालेलं आहे. फक्त आता ते पादचारी मार्गाचं जे मागणी आली लोकांकडनं ती आत्ता आपण करतोय, परंतु जवळजवळ 600 कोटी रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट केंद्र शासनाने केला आणि त्याचबरोबर 200 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना जागा एक्विजिशन करण्यासाठी दिले. तर जवळजवळ 800-900 कोटी रुपये खर्च करून आज पुण्याचे हे प्रश्न सोडवलेले आहेत. साधारणपणे 15,000, मगाशी आपण व्हिडिओ बघितला, एवढ्या डिटेल्समध्ये मी आता जात नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी दिला आहे. मगाशी आता इथे उल्लेख झाला की पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न, पण मला एक किस्सा आठवतोय. ज्यावेळेला मी नगरसेवक होते, राज्यामध्ये महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार होतं आणि साहेब तुम्ही बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री होते गडकरी साहेब, तेव्हा गडकरी साहेबांनी खास सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये 27 ब्रिजेस बांधून देतो. पण त्यावेळेला पुण्यामध्ये आपली सत्ता नव्हती आणि त्यामुळे त्यावेळच्या पुणे महानगरपालिकेने त्याला विरोध केला होता, नाहीतर आजपर्यंत आज हे प्रश्न राहिलेच नसते. नव्याने पुन्हा पूल बांधणं आता इतक्या सगळ्या बांधकाम झालेल्या एरियामध्ये अवघड आहे, पण तेव्हाच ब्रिज बांधण्याची तयारी ही त्यावेळच्या महाराष्ट्र राज्याचे ज्यावेळेला गडकरी साहेब मंत्री होते तर त्यावेळेला त्यांनी दाखवली होती. तर अशा प्रकारे काम हे मी अजून एक उदाहरण देते छोटंसं. मी महिला मोर्चाची उपाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना लखनौपासून बलियापर्यंत साहेब मी पूर्वांचल रोडवरनं गेले होते आपण केलेल्या, आणि इतका टकाटक रस्ता आहे, 400 किलोमीटरचं अंतर मी 4 तासात कुठल्याही प्रकारे अडथळा न येता पूर्ण करू शकले. ज्यावेळेला राज्यसभेमध्ये आपलेच खासदार नाही पण इतरही खासदार जेव्हा मागण्या करत असतात, रोड या विषयामध्ये जेव्हा प्रश्नोत्तराचा तास असतो, तर तेव्हा साहेबांकडनं अशी उत्तरं त्यांना मिळतात की विरोधी पक्षाचे खासदार सुद्धा बाकं वाजवूनच बसतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, अगदी जिथे हिली पहाडी एरिया आहे तिथपर्यंत आपले रस्ते पोहोचलेले आहेत आणि हे संपूर्ण रस्त्यांचं जाळं जे आहे हे माननीय गडकरी साहेबांनी पूर्ण देशामध्ये केलं आहे आणि त्याचा अनुभव आज सगळे भारतवासी घेत आहेत. आज आपण वारीच्या पालखी मार्गाचा इथे साठी बसलोय. पालखी मार्गाचा एक उल्लेख करते, माझं घरसुद्धा वारी असलेलं घर आहे. माझ्या सासूबाईंच्या नंतर माझे मिस्टर आता वारी करतात. वारी निर्मल व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला, कारण वारीच्या मार्गावर खूप अस्वच्छता असायची पूर्वी. पण पूर्ण प्रोजेक्ट जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माननीय देवेंद्रजींचं तत्कालीन सरकार यांनी हा जो प्रोजेक्ट एकत्रितपणे घेतला आणि याच्यामुळे वारी ही निर्मल झाली, अतिशय स्वच्छ शुद्ध आनंदी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये आज आपण ही वारी करू शकतोय. ही अधिक सुरक्षित होण्यासाठी हा जो काही इथे मार्ग बनतोय या मार्गाबद्दल मी नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि देहू देवस्थानचे असतील, आळंदी देवस्थानचे असतील आणि प्रामुख्याने पंढरपूर देवस्थानचे जे सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत, ज्यांनी वारंवार मीटिंग घेतल्या आणि आम्हाला काय हवंय काय योग्य ठरेल याची इनपुट्स दिले, त्यांचेही आभार व्यक्त करते. थांबते, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील. आज या ठिकाणी पालखी मार्गाचं एका अर्थाने शेपूट 13 किलोमीटरचं राहिलं होतं, बाकी सगळं पूर्ण झालं. यावेळेला सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा या सगळ्या पालखी मार्गावरून पंढरपूरला आणि त्या भागामध्ये जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मनाला खूप आनंद होतो की काय वाईट स्थिती होती ती संपूर्ण बदलली. आता आम्ही कधीच समाधानी नाही, त्यामुळे पुढच्या काही मागण्या करणार अगदी कमी शब्दामध्ये, पण त्यातला मूळ जो नितीनजींच्या कल्पनेतला पालखी मार्ग होता त्यातलं 13 किलोमीटरचं जे राहिलं त्या दिवेघाट ते हडपसर मार्गामध्ये 819 कोटी रुपये देऊन हा 13.25 किलोमीटरचा 2 पदरी मार्गाचं चौपदरीकरण करण्याचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन आणि
मुळा मुठा नदीवरील प्रमुख पुलांचं बांधकाम आणि सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत 1.6 किलोमीटर लांबीचे दोन्ही बाजूंच्या सेवा रस्ते बांधकाम या सगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर स्वतः नितीनजी उपस्थित आहेत, देवेंजी उपस्थित आहेत, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा उपस्थित आहेत, भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष धीरजजी आहेत, सुप्रियाताई, मेधाताई, सर्व आमदार, नगरसेवक, नेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर, आळंदी, देहू. खूप आनंदाची गोष्ट म्हणजे तिन्ही संस्थांचे सर्व प्रमुख विश्वस्त पंढरपूरचे तर अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत असे सर्व वारकरी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, कार्यकर्ता, नेता, बंधू भगिनी. मला आठवतं की 16 ऑगस्ट 2014 माननीय देवेंजी राज्याचे अध्यक्ष होते, नुकतंच मोदीजींचं सरकार आलं होतं आणि नितीनजींचा प्रवास होता. मला देवेंजींनी असं सांगितलं की त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी तू एक दिवस आधी जा. आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही ज्यावेळेला सगळ्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, आमदारांची बैठक केली, त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी हा आग्रह धरला की आता सरकार आपलं आलं आहे केंद्रामध्ये, त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातले सगळे प्रलंबित विषय आणि प्रामुख्याने आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा पालखी मार्ग नीट झाला पाहिजे. खूप ॲक्सिडेंट होत आहेत, वारकरी तर काही झालं तरी पायीच जाणार, ही वारीची परंपरा संपणार नाही. आश्चर्य म्हणजे आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला नितीनजींना सांगितलं की अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, तर वाटलं की काहीतरी एक राजकीय नेता घोषणा करतो तशी घोषणा करतील, परंतु त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तिथे घोषित केल्या, कारण तोपर्यंत ते केंद्रात मंत्री झाले होते आणि आता सगळ्या म्हणजे इतक्या मोठ्या रस्त्यावर भूमिसंपादनाचे काय विषय असतात ते मी मागच्या सरकारमध्ये मंत्री होतो, महसूलचा पाहिलं, ते सगळ्या अडचणी संपून आता 90% काम पूर्ण झालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे शेपूट जे राहिलं 13 किलोमीटरचं तेही त्याने सँक्शन केलं, आज भूमिपूजन केलं आणि हा सगळा रस्ता पूर्ण झाला. आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांच्या वतीने, वारकऱ्यांच्या वतीने आज त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि इतक्या मोठ्या संख्येने पंढरपूरसहित सगळेजणं या ठिकाणी आलेले आहेत. प्रामुख्याने दिवेघाट ते हडपसर सेक्शनमध्ये वनविभागाच्या परवानग्या मिळण्यामध्ये खूप अडचणी आल्या. त्यावेळेला पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सुप्रियाताईने मांडलंच आहे की सगळे अधिकारी नितीनजींचे, शेवटी नेता चांगला असला तो अधिकाऱ्यांना रागवणाराही असला आणि कौतुकही करणारा असं कॉम्बिनेशन असलं कसे माणसं पळतात, त्याचं संजय कदम उदाहरण आहे, नितीनजींचे सहाय्यक मनोज वाडेकर उदाहरण आहेत. या सगळ्यांनी, या सगळ्या परवानग्या मिळण्यामध्ये खूप परिश्रम घेतल्यामुळे आता सगळी हर्डल संपली आणि हा विषय पूर्ण होईल. दुसरा जो आज भूमिपूजनाचा विषय, पुणे शहरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जवळजवळ 52 कोटी 68 लाखाचा मुळा मुठी नदीवरील बावधान आणि वाकड या दोन पुलांचं जे भूमिपूजन होत आहे त्यातून इथल्या ट्रॅफिकच्या समस्या संपायलासुद्धा खूप मदत होणार आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे नेहमीच आम्ही अविकसित देशातले, अविकसित महाराष्ट्रातले, विकसित महाराष्ट्र आणि विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्या सगळ्यांचं माननीय मोदीजींनी स्वप्न मांडलं आहे की 2047 पर्यंत विकसित देशांच्या रांगेमध्ये आपण येऊ, पण तोपर्यंत सगळा बॅकलॉग आहे विकासाचा आणि त्या विकासाच्या बॅकलॉगमध्ये आम्हाला सारखं काहीतरी तुमच्याकडे मागायचं आहे आणि ते तुम्ही पूर्ण करत निघालात. मगाशी ते मुरलीधर अण्णांना म्हणत होते की माझ्याकडे पैसे जास्त आहेत आणि तुमच्याकडे कामं कमी आहेत, अशी स्थिती जवळजवळ येत चालली आहे. तर ती कामं थोडी अजून आहेत, ती एका मिनिटामध्ये मांडतो. प्रामुख्याने सकाळी तुमच्याकडे ज्याचा उल्लेख सुप्रियाताईने केला की मोठ्या प्रमाणावर हिंजवडी भागामध्ये, मानेर बालेवाडी भागामध्ये, पाषाण भागामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत, तर ते मला वाटते मी मुद्दे मांडत नाही कारण त्याचं एक निवेदन दिलेलं आहे, परंतु ते सगळे जर आणि आज सकाळीसुद्धा ट्रॅफिकचं एक खूप अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन हॉटेलवर नितीनजींच्या समोर झालं आहे आणि ते नितीनजींना मान्य झालं आहे, नितीनजी त्या दृष्टीने करतील. मी ते सगळं मांडण्यामध्ये वेळ घेणार नाही कारण मांडण्यामध्ये तुम्ही ऐकाल, परंतु ऑन पेपर निवेदन दिल्यामुळे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या ऑफिसचं, देवेंजी आणि त्यांच्या दोघांचं ऑफिसचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना वेळ नसेल तर ऑफिसमधला माणूस वाचतो, ब्रीफ नोट त्यांना ब्रीफ होते, त्याच्यावर लगेच मार्किंग होतं की याचं ॲक्शन घ्या आणि आपल्या दाणीवाणी नसताना एकदम तो प्रश्न सुटलेला असतो आणि त्यामुळे अजून काय हवं आहे याच्या मांडणीमध्ये फक्त वारकऱ्यांना आता जे तुमचंही स्वप्न आहे की रस्ता पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वारी थांबते असे जे 22-23 थांबे आहेत त्या ठिकाणी रात्रीची निवासाची व्यवस्था ह्या विषयामध्ये अजूनही थोडी अव्यवस्थाच आहे.
माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना स्वच्छ वारी या नावाने त्यांनी जे प्रयत्न केले त्यातून वारी पूर्ण स्वच्छ झाली. अक्षरशः एखाद्या गावामध्ये वारी राहिली तर 4 दिवस लोक गावात राहायचे नाहीत. परंतु मोठ्या प्रमाणात टेंडर काढून 3-3 टेंडर निघतात. एका ठिकाणी टॉयलेट्स आहेत ते क्लीन होऊन तिसऱ्या टप्प्याला जाईपर्यंत दुसरी टीम दुसऱ्या मुक्कामाला असते, तिसरी टीम तिसऱ्या मुक्कामाला असते. सुरुवातीच्या काळात वारकरी त्या टॉयलेट्समध्ये जायला तयार नव्हते. मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक लावून, कार्यकर्ते लावून, शासकीय यंत्रणा लावून लोकांना पहाटे उठून आवाहन करत आहे, टॉयलेट वापरा, टॉयलेट वापरा. आणि आता ती स्वच्छ वारी झाली, रस्ते तुम्ही केले. परंतु त्या थांब्याच्या ठिकाणी तुमची कल्पना अशी आहे की मोठे हॉल बांधावेत, सभागृह बांधावे, जे वर्षभर त्या भागातल्या लोकांना लग्न करायला उपयोगी पडतील, त्यामुळे तेथून ते मेंटेनन्स करतील. आणि परमनंट 600-600 टॉयलेट्स बांधली. टेम्पररी तर ह्या स्वच्छ वारीमधून येतात, पण परमनंट काही टॉयलेट्स बांधली तर त्याचं मेंटेनन्स ग्रामपंचायत करेल, कारण त्यांना याचा रेव्हेन्यू मिळेल सगळ्या मंगल कार्याच्यामध्ये. तर मग मला असं वाटतं की जवळजवळ सगळे टप्पे पूर्ण झाले आणि वारीला जाणारी संख्या कोविडनंतर कमी होईल असं वाटलं, पण ती दिवसेंदिवस वाढते. आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी की तरुणांची संख्या वाढते आहे, त्यांना पंढरीच्या दर्शनाची आस आहे. त्यामुळे व्यवस्था नसतानाही ते चालतच होते, पण व्यवस्था असतील तर या वेळेला वारकऱ्यांमधला एकही वारकरी असा असू शकत नाही की त्याने असमाधान व्यक्त केलं. आता हे जे मनापासून आलेला आनंद आहे तो व्यक्त व्हावा, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, पक्षाला, सरकारला आशीर्वाद मिळावा, म्हणून हे राहिलेले टप्पेसुद्धा आपण पूर्ण करावेत. आणि प्रामुख्याने पुणे आज जे वाढत आहे ते प्रामुख्याने बाणेर, बालेवाडी, सुजपाषाण, हिंजवडी ह्या भागात वाढत आहे, तर त्या वाढीला लक्षात घेऊन खूप बारीक बारीक प्रस्ताव आलेले आहेत जे सकाळी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता गणेश कळंबकरांनी निवेदन मांडलेलं आहे ते आपण करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार दिलीपजी वळसे पाटील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या पुणे जिल्ह्यातल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग चारचं विस्तारीकरण 4-6 आणि मुळा मोठा नदीवरील प्रमुख पुलांचं काम सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत लांबी, या सर्व कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आज आवर्जून आपल्या इथं आलेले देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा, मेधाताई कुलकर्णी, सुप्रियाताई सुळे, उमाताई खापरे, माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, अन्य सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडकरी साहेबांनी जे कबूल केलं ते आज या ठिकाणी संपन्न होतं आहे. आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे की गडकरी साहेबांच्याकडे गेल्याच्या नंतर एखादं काम नियमात बसत असेल, एखादं काम अत्यंत आवश्यक असेल, तर ते काम कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे ही भूमिका त्यांची सतत राहिलेली आहे. मी हे स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही विधानसभेतसुद्धा 30-35 वर्ष आमदार म्हणून, ते विरोधी पक्षनेते म्हणून
काम करत असताना त्यांनी अनेक प्रश्न या महाराष्ट्राचे प्रश्न इथं मांडायचा प्रयत्न केला आणि आता देशामध्ये गेल्याच्या नंतर सहजपणानं लक्षात राहील आणि सहजपणानं गती घेईल अशी कामाची पद्धत त्यांनी स्वीकारलेली असल्यामुळे आज अनेक लोक, नुसते महाराष्ट्रातलेच लोक नाही तर देशामधले लोक आज नितीनजींच्या बाबतीत एवढे खुश आहेत सगळे. मी सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नितीनजी आपलं अभिनंदन करत असताना आता पुणे शहर हे एक मोठं हब झालं, परंतु हब झाल्याच्या नंतर आता शहरामधली गर्दी खूप वाढली, परंतु औरंगाबादवरून किंवा अहमदनगरहून येणारा रस्ता, नाशिकचा रस्ता आणि इथून पुण्यातून बाहेर पडेपर्यंतचा रस्ता आणि तळेगाव ते चाकण शिक्रापूर हा एक रस्ता, हे रस्ते व्हायचे राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून मी आपल्याला याच्या संदर्भामध्ये दिल्लीला येऊन एकदा समक्ष भेटेनच. आणि हे सगळे रस्ते आहेत हे या शहराची वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून या रस्त्यांचा फार उपयोग होणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या आपल्या पद्धतीने काम करतं आहे. आज आपण पाहिलं तर अटल सेतू झालेला आहे, सीलिंग झालेलं आहे, मेट्रो झालेलं आहे, सगळीकडे झालेलं आहे आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये नितीनजींचा त्या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे. मी नम्रपणानं आठवण करून देतो, मी ज्यावेळेला 2009 साली या राज्याचा अर्थ आणि नियोजन मंत्री होतो त्यावेळेला त्यावेळेच्या बजेटमध्ये ही घोषणा केली होती की देहू आळंदी पंढरपूरचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला 350 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली होती. त्याच्यानंतर माझ्याकडे अर्थविभाग राहिला नाही, नंतर मी विधानसभेचा अध्यक्ष झालो आणि मग पुढच्या पालकमंत्र्यांनी किंवा पुढच्या मंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण आम्हाला मदत करा एवढीच विनंती करतो. आणि आज खरोखर आनंदाचा क्षण या शहरामध्ये आपण साजरा करतो, त्याच्याबद्दल नितीनजी मी आपल्याला आणि देवेंद्रजीसुद्धा तत्काळ एखादी गोष्ट सांगितली की तत्काळ त्या गोष्टीचा लगेच फडशा पाडायचा अशा प्रकारची कामाची पद्धत त्यांचीसुद्धा आहे. आणि त्यांनी देखील याच पद्धतीनं जी डेव्हलपमेंटची कामं आहेत ती डेव्हलपमेंटची कामं अशाच पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मी दोघांचंही, चंद्रकांत दादांचं, सगळ्यांचं, पुणे जिल्ह्यातला रहिवासी म्हणून आपलं तिघांचे अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर. बोला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज ज्यांच्यामुळे हा पालखी मार्ग या ठिकाणी तयार झाला आणि आता उरलेला भाग देखील होतोय, देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अभूतपूर्व क्रांती केली
ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार माधुरीताई मिसाळ, उमाताई खापरे, सिद्धार्थजी शिरोळे, भीमरावण्णा तापकीर, योगेशजी टिळक, अमितजी गोरखे, अश्विनीताई जगताप, जगदीशजी मुळीक, धीरजजी घाटे, राजेशजी पांडे, श्रीनाथजी भिमाले, श्री अंशुमाळी श्रीवास्तव, विभागीय आयुक्त पलकुंडवार, जिल्हाधिकारी दिवसे, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले गैनीनाथ महाराज औसेकर, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, सर्वच आपल्या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पालखी मार्गाचं जे काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो आहोत. प्रामुख्यानं 70-80% काम आता पूर्णत्वास जात आहे आणि आज जी अलाइनमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत दिवेघाट ते हडपसर, यामुळे आपला संपूर्ण पालखी मार्ग हा निश्चितपणे पूर्ण होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वारीचं महत्त्व सगळ्यात मोठं आहे आणि विशेषतः देहू, आळंदी आणि पंढरपूर ही आमची अशी तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं कधीतरी या वारीमध्ये मला जाता आलं पाहिजे, कधीतरी हे दर्शन मला देखील घेता आलं पाहिजे आणि वर्षानुवर्ष शतकानुशतक अडचणींचा सामना करत आमचा वारकरी कधीही मागे न पाहता विठ्ठलाच्या दर्शनाच्या ची आस घेऊन सातत्याने वारीमध्ये मार्गक्रमण करताना आपण बघितला. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मोदीजी, माननीय गडकरीजी यांनी हा निर्णय केला की आमच्या या सर्व वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या व्यवस्था मिळाल्या पाहिजेत, रस्ते रुंद झाले पाहिजेत, पालखी मार्ग वेगळा झाला पाहिजे, त्याच्यावर सर्व सोयी असल्या पाहिजेत आणि त्यातनं हे काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख झाला की वेगवेगळ्या ठिकाणी जी काही पालखीची तळं आहेत ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणचं लँड ॲक्विजिशन करा, तिथे बाकीच्या व्यवस्था आम्ही करून देतो. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की बहुतांश ठिकाणचं लँड ॲक्विजिशन आपण पूर्ण केलं आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे, तेही आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. या सगळ्या जागा ताब्यामध्ये घेऊन आणि महाराष्ट्र सरकार आणि माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमच्या पालख्या थांबल्यानंतर सर्व प्रकारच्या व्यवस्था, जसं मगाशी चंद्रकांत दादांनी सांगितलं निर्मल वारी आपण केली पण अजूनही पालख्या ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या व्यवस्था येत्या काळामध्ये आपण उभ्या करू, जेणेकरून आमची ही वारी आहे जी आता वैश्विक वारी झाली आहे, म्हणजे अनेक लोक जे या वारीत पोचू शकत नाही ते आपापल्या देशातनं वारीचं दर्शन घेतात, अशा प्रकारची वैश्विक वारी आहे. तिला योग्य प्रकारे ज्या काही सोयी आहेत त्या देण्याचा प्रयत्न देखील आपण सातत्याने करतो. खरं म्हणजे एक गोष्ट अजून या निमित्ताने सांगितली पाहिजे की या पुण्याचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे सातत्याने माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे पुण्याची मेट्रो असेल की ज्याचे एक एक टप्पा आपण पूर्ण करतो आहोत आणि नवीन नवीन टप्पा त्या ठिकाणी मंजूर करतो आहोत. 26 तारखेला पुन्हा माननीय प्रधानमंत्री महोदय एका टप्प्याचं उद्घाटन करतील, दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करतील, त्यामुळे या मेट्रोच्या माध्यमातून आणि आपण बघितलं ज्या दिवशी विसर्जन होतं 3.5 लाख प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास केला एका दिवसात,
55 लाख रुपये हे मेट्रोने त्या ठिकाणी कमाई केलेली आपण बघितली, त्यामुळे मेट्रोची आवश्यकता पुण्याला किती होती हे आपण या माध्यमातून पाहतोय. याचं जाळं अजून विस्तारित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. मगाशी सुप्रिया त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे ट्रॅफिकच्या संदर्भात आपण लक्ष दिलं पाहिजे, ही अपेक्षा योग्य आहे. आणि म्हणूनच आपला जो पुण्याचा रिंग रोड आहे, जो खऱ्या अर्थानं पुण्याचं ट्रॅफिक डिकंजेस्ट करणार आहे, या संदर्भात चर्चा तर अनेक वर्ष चालली होती, पण मी मुख्यमंत्री असताना त्या संदर्भातली सगळी अलाइनमेंट पूर्ण केली, त्याचं सगळं नोटिफिकेशन आपण काढलं, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या, आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर त्याचं ऍक्विजिशन करून आता पुणे रिंग रोडचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि हा पुणे रिंग रोड असा आहे की जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येला पूर्णपणे डिकंजेस्ट करण्याचं काम करणार आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर माननीय गडकरी साहेबांनी मग पुण्याकडनं साताऱ्याकडे जाणारा रोड असो, सोलापूरकडे जाणारा रोड असो, नगरकडे जाणारा रोड असो, नाशिककडे जाणारा रोड असो की मुंबईकडे जाणारा रोड असो, या प्रत्येक रोडच्या डिकंजेशन करता ज्या प्रकारचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे, डबल डेकर रोड्स तयार करून आणि त्याच्या माध्यमातून आमच्या पुण्याचा सगळा जो पुण्यातनं बाहेर जाणारा ट्रॅफिक आहे, कारण पुण्यातनं कुठल्याही दिशेनं आपण गेलो तरी आपल्याला इंडस्ट्रीयल एरिया त्या ठिकाणी दिसतो, आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल एरिया शेवटी देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग अर्बन ॲग्लोमरेशन जर कुठलं असेल तर ते आपलं पुणे आहे. आणि म्हणून या ठिकाणी या आमच्या औद्योगिक ॲग्लोमरेशनला ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याचं सगळं प्लॅनिंग हे माननीय गडकरी साहेबांनी केलं, त्याला मान्यता दिली, आणि राज्य सरकारचं जे आम्ही मंडळ तयार केलेलं आहे, आमची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, त्या कंपनीलाच हे काम माननीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, आणि त्याला ज्या काही राज्य सरकारच्या मान्यता हव्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे मी सांगतो ही कामं पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं अर्बन ॲग्लोमरेशन अर्बन शहर कुठलं राहील तर ते आपलं पुणे शहर राहील. इतकी व्यवस्था या ठिकाणी पुण्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण केलेली आहे. खरं म्हणजे अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं आपल्याला ही सगळी कामं पूर्ण केल्यानंतर पुण्याचं सगळं चित्र हे आपण या निमित्ताने बदलणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आपण तयार करतो आहोत त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिकंजेशन करण्याचं काम हे आपण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे. मागच्या काळामध्ये आपल्या वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात ई बसेसची व्यवस्था आपण पुण्यामध्ये केली, आणि मग आठवतं जेव्हा ई बसेस आम्ही आणल्या त्यावेळेस महापालिकेला मी सांगितलं होतं पैसे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं देतो, ई बसेसचे सगळे जे पुरवठादार आहेत त्यांना मी बोलवलं, त्यांना मी सांगितलं तिकिटाच्या दरात 1 रुपयाची वाढ न करता आम्हाला एसी बसेस तुम्ही दिल्या पाहिजेत, आणि त्या 500 बसेस आपण या ठिकाणी आणल्या. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड PMPL जी आहे देशामध्ये सर्वात जास्त ई बसेसची फ्लीट असलेलं जर कुठलं महामंडळ असेल तर आमचं PMPL या ठिकाणी आहे, आणि अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी 1000 बसचं नियोजन हे PMPLच्या माध्यमातून करून पुण्यातल्या ट्रॅफिकला एक प्रकारे मदत करण्याचं काम आपण करणार आहोत. या निमित्ताने हे देखील सांगितलं पाहिजे की माननीय वळसे पाटील साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, देहू असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल, या सगळ्या ठिकाणच्या विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे. मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटतो की अनेक शतकानंतर गैनीनाथ महाराज जे पंढरपूरचं आपलं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराचं काम आपण सुरू केलं, आणि आज त्या मंदिरामध्ये जे काम चालू आहे त्यातनं अनेक प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला सापडतायत, आणि अतिशय सुंदर 75 कोटीचं काम हे मंदिराच्या आतमध्ये आता आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या म्हणजे मागच्या कार्तिकेला सुरू केलं, या कार्तिकेला एक टप्पा पार पाडला, मला असं वाटतं पुढच्या आषाढीला दुसरा टप्पा असेल, आणि पुढच्या कार्तिकीपर्यंत हे काम आपण जर पूर्ण करू शकलो तर आपल्या मंदिराचंही बदललेलं रूप जे आहे रेस्टोरेशन आहे, हे काही आपण वेगळं काही करत नाही आहे, पण जे मूळ रूप आहे त्याचं रेस्टोरेशन हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. या निमित्ताने मी मुरली अण्णा मोहोळ यांचं एका गोष्टीकरता मनपूर्वक अभिनंदन करेन. एक अतिशय सुंदर
संकल्पना मुरली अण्णांनी आमच्यासमोर मांडली आणि मुरली अण्णांनी सांगितलं की आपण नवीन विमानतळ जे करतोय त्याला तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपल्याला द्यायचं आहे, पण जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे, चांगलं झालेलं आहे, त्याचं नामकरण हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली. आणि त्यांनी संकल्पना मांडल्याबरोबर चंद्रकांत दादा आम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली. मी स्वतः तात्काळ त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे देखील पाठवणार आहोत. त्यानंतर मुरली अण्णा तुम्ही आणि गडकरी साहेबांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी केंद्राचीही मान्यता त्याला घेऊन आणि खऱ्या अर्थानं जर या विमानतळाला आपण जगद्गुरूंचं नाव देऊ शकलो आणि देणारच आहोत तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक आपल्या सर्वांना मनापासून समाधान होईल. आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, शेवटी एक गोष्ट निश्चित आहे की नेत्यांमध्ये दूरदृष्टी असली पाहिजे, विजन असलं पाहिजे. आणि आपण भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजींसारखा एक विजनरी नेता आणि त्यांच्यासोबत काम करणारे आपल्या महाराष्ट्राचे विजनरी सुपुत्र असलेले माननीय गडकरी साहेब हे देशात आणि महाराष्ट्रात जे ट्रान्सफॉर्मेशन आणतायत त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मी त्यांची परवानगी घेतली आहे कारण आम्हाला दोघांनाही नागपूरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. नागपूरचं एअरपोर्ट बंद होणार आहे, त्याच्या आधी आम्हाला उतरायचं आहे आणि मला एक कार्यक्रम त्याच्या आधी अजून करायचा आहे. आणि म्हणून मी त्यांची परवानगी घेतली की भाषण करून इथनं पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची. मी आपली देखील सर्वांची परवानगी घेतो, त्यांची क्षमा मागतो, आपली क्षमा मागतो. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय राजेशजी पांडे आले आहेत, त्यांना मी मंचावर येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करते. माननीय राजेश पांडे, यानंतर माननीय नामदार मुरलीधरन मोहोळ, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री भारत सरकार. आपल्या देशाचे नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रयत्नातून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत येणारा दिवेघाट ते हडपसर हा 13.5 किलोमीटरचा रस्त्याचं चौपदीकरण आणि सिंहगड रोड ते वारजे भागातील सर्व्हिस रस्ते, तसेच मुळामोठा नदींवरील पुलांच्या कामाचं भूमिपूजन अशा जवळपास 819 आणि 80 कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या कामाचं भूमिपूजन होत आहे. आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार माधवीताई मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम पुणेकरांच्या वतीनं, समस्त वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं आपण गडकरी साहेबांना मोठ्या टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचे आभार व्यक्त करूया की देशाचं नेतृत्व करत असताना आज विशेष प्रेम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण त्यांच्या 10 वर्षाच्या या सगळ्या कार्यकालामध्ये सर्वाधिक महामार्ग महाराष्ट्रामध्ये झाले. आणि आपण पुणेकर सुद्धा नशीबवान आहोत की पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पुणे विभागामध्ये सुद्धा आज
जवळपास 1,25,000 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत, ती माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या संकल्पनेमधून. आज ज्या दोन कामांचं भूमिपूजन होत आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे पालखी महामार्गाचा उल्लेख या ठिकाणी झाला आणि दिवे घाटातील वाहतुकीची समस्या, हडपसर आणि पुरसुंगी तसेच इतर परिसरातल्या वाहतुकीची समस्या निश्चितपणे साहेब त्या माध्यमातून सुटणार आहे. परंतु या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा पंढरीला जाणाऱ्या लाखो लाखो वारकऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. या निमित्तानं मला आवर्जून सांगितलं पाहिजे. या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं आराध्य दैवत असलेलं आमचं विठुराया आणि त्याच्या पालखी मार्गाचं नियोजन आपण केलं. संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग असेल, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग असेल, यासाठी जवळपास 12,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम या दोन्ही महामार्गासाठी आपण तरतूद केलीत आणि आज जवळपास 80-90% काम या दोन्ही महामार्गाचं आज पूर्ण होत आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं की पुण्यावरती तर साहेबांचं विशेष प्रेम आहे आणि म्हणून गेल्या काही काळामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये माननीय गडकरी साहेबांनी पुण्यासाठी खूप प्रकल्प आणले, खूप प्रकल्प या पुणे शहराला या पुणे जिल्ह्याला दिले. आज आपण चांदणी चौकाचा उल्लेख झाला, चांदणी चौकाच्या प्रकल्पासाठी जवळपास 400 कोटी रुपये गडकरी साहेबांच्या माध्यमातून मूळ संकल्पना त्यांची आणि हा प्रकल्प पुन्हा पूर्ण व्हावा, पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सुटावा ही त्याच्या मागची मूळ त्यांचा उद्देश होता आणि ते पूर्ण करण्यामध्ये यश आलं. आज 400 कोटी रुपये आणि किमान हा सगळा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास 1,000 कोटीचा प्रकल्प माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण पूर्ण केला. कात्रज चौकातला उड्डाणपुलासाठी 170 कोटी रुपये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्याला काम त्या ठिकाणी सुरू झालं. नवले पुलापासून कात्रजपर्यंत 6 पदरी रस्त्याचं काम सुरू झालं, 96 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी झाली. पुण्यातनं आपण बऱ्याच जण मुळशीकर इथं बसलेलो आहोत. पुण्याकडनं कोकणात जाणारा जो रस्ता आहे, पुणे ते मुळशीपर्यंतचा जो रस्ता महामार्ग म्हणून आहे, त्याला जवळपास 228 कोटी रुपये आज काम त्याचं या रस्त्याचं सुद्धा सुरू आहे. मी आपल्याला सांगेल की जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या पुण्याच्या एकूण परिसरामध्ये म्हणजे आज जरी भूमिपूजन झालं त्यामध्ये आमचा भूमकर पूल असेल, वाकड असेल, बावदन असेल, नवले पूल असेल, या सगळ्या परिसरातला वाहतुकीचा ताण हा निश्चितपणे कमी होणार आहे. का तर मुळा आणि मुठा नद्यांवरच्या पुलाचं सुद्धा आजच्या भूमिपूजनामध्ये त्या पुलांचं बांधकाम, त्या पुलातल्या अनेक व्यवस्था आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणून आजचा हा भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये त्याचाही समावेश आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगेल की हे सगळी कामं जर आपण पाहिली तर आज केवळ ही जी कामं पाहिली शहराच्या लगतची कामं, जवळपास 2,000 कोटी रुपयाची साहेब कामं ही पुणे शहराच्या लगतच्या ह्या सगळ्या कामांसाठी आज 2,000 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि कामंही पूर्ण होत आली आहेत. हे सगळं करत असताना पुणे सोलापूर महामार्गाचं काम चालू आहे, पुणे सातारा महामार्गाचं काम चालू आहे आणि या दोन्ही महामार्गाचं जर पाहिलं तर 3,000 कोटीपेक्षा अधिक रकमेची कामं या दोन्ही महामार्गाची आज सुद्धा सुरू असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून 12,000 कोटीची पालखी महामार्गाची कामं, जवळपास 3,000 कोटीची या शहराच्या आजूबाजूच्या महामार्गांची कामं आणि जिल्ह्याच्या आजूबाजूला जवळपास 2,000 कोटीची कामं ही केवळ आणि केवळ गडकरी साहेबांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नातनं आज आपल्याला झालेली दिसत आहेत. हे केवळ जिल्ह्याचं मी सांगतोय पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचे नेते आपण यासाठी म्हणतो की आज देशभरामध्ये एक मोठं महामार्गाचं जाळं, एक ऐतिहासिक कामगिरी गेल्या 10 वर्षात माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली, माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली झाली. मित्रांनो, 2014 पूर्वी या देशामध्ये रोज सरासरी रस्ता होण्याचं प्रमाण जे होतं ते होतं या रस्त्याचं केवळ 12 किलोमीटर रस्ते हे दर दिवसाला होत होते. पण गडकरी साहेबांनी ज्यावेळेला या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला मागच्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं तर इतका मोठा विस्तार या देशामध्ये महामार्गांचा झाला आणि आज 12 किलोमीटरवरनं जर आज आपण पाहिलं तर 2.5 पट म्हणजे दिवसाला 28 किलोमीटरची कामं आज आपल्या देशात दर दिवशी होत आहेत आणि हे मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाचं यश आहे, त्यांच्या संकल्पनेचं यश आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं यश आहे आणि हेही आपण विसरता कामा नये. आज आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षामध्ये हायवेचं नेटवर्क 60% वाढलं, 60% नेटवर्क वाढलं. आज तब्बल देशामध्ये 1,46,000 किलोमीटर इतके रस्ते हे महामार्गाचे पूर्ण झालेत आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नेते, आपले गडकरी साहेब हे देशामध्ये
आज आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात, इतकं मोठं नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राचं, आपल्याला प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतो. आणि म्हणून साहेब आपण खूप कामं केली आहेत, खूप कामं करतायत, पण आत्ता या ठिकाणी काही उल्लेख झाला की पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भात काही विषय निश्चितपणे आम्हाला आपली मदत लागणार आहे. आणि तुम्ही नेहमी म्हणता फक्त मागा, माझ्याकडे सगळं तयार आहे. त्यामुळे इथं येताना सुद्धा तुम्ही म्हणालात की जी काही कामं मागायची ती मागून घ्या, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून पुणेकरांसाठी आमची मागणी राहील साहेब, पुण्याच्या सगळ्या बाजूने, जसं आता वळसे साहेबांनी उल्लेख केला, देवेंजींनी उल्लेख केला, पुणे शहराला जोडणारे जे सगळे रस्ते आहेत, मग सोलापूर रस्ता तो आमचा हडपसरपर्यंत येतो, नगर रस्ता आमचा वाघोलीपर्यंत येतो, पुणे मुंबई रस्ता आमचा रावेतपासून कात्रजपर्यंतचा सगळा हायवे हा त्याच्यामध्ये येतो, आज नगरचा रस्ता आमचा म्हटला मी कशी म्हणलं वाघोलीपर्यंत. हे रस्ते शहराला जिथे जिथे साहेब मिळतात तिथे तिथे वाहतुकीची कोंडी खूप होते, आणि पर्यायानं शहरातल्या वाहतुकीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. शहरातल्या वाहतुकीसाठी तर निश्चितपणे आम्ही खूप साहेब काम करतो आपल्या नेतृत्वाखाली. आपल्या नेतृत्वाखाली या देशातली पुणेकरांचं, सर्वसामान्य पुणेकरांचं स्वप्न जे होतं की मेट्रोमध्ये बसण्याचं, साहेब आज 34 किलोमीटरचे मेट्रो मार्ग पुण्यात तयार झाले आणि मेट्रोमध्ये पुणेकर आज प्रवास करायला लागला, हे गेल्या 10 वर्षातली आपल्या सरकारची उपलब्धी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शहरातलं मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण तर आपण सगळ्या बाजूनं करतोय. शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणात संख्येनं बसेससुद्धा आत्ता आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आपणही आत्ता सांगितलं की मी पुणे शहराला, मी आत्ता साहेबांचं आपण खरं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे, साहेबांनी आत्ता सांगितलं की 1000 बसेस मी माझ्या कल्पनेत, तर माझ्याकडे आयडिया तू दिल्लीला ये, 1000 बसेस इलेक्ट्रिक बसेस मी पुण्याला देतो. मला असं वाटतं की असे नेते आपल्याजवळ असल्यानंतर, हक्काचे नेते आपल्याकडे असल्यानंतर, या पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न काय कुठलाच प्रश्न राहणार नाही. आणि म्हणून शहरातल्या प्रश्नासंदर्भात तर नक्की आपण सगळे साहेब काम करतोय, पण शहराच्या आजूबाजूनं जो काही आत्ता वाहतुकीची समस्या जाणवतीये, आणि मग त्याच्यामध्ये आज आपण पाहिलं हडपसर ते यवतपर्यंतचा मार्ग आहे, नाशिक फाटा ते खेडपर्यंतचा मार्ग आहे, रावेतपासून आमचा नरे असेल किंवा कात्रजपर्यंतचा जो मार्ग आहे, वाघोलीपासून शिकापूरपर्यंत आहे, हे जे शहराला येऊन मिळणाऱ्या रस्त्यांचा हा जो भाग आहे, त्यातला काही भाग हा महापालिकेचा असेल तो राष्ट्रीय महामार्गामध्ये त्याचं रूपांतर सुद्धा करायला लागेल. उदाहरणार्थ आमच्या फातिमानगरपासनं ते पुढे हडपसरपर्यंत जिथून आपण हा रस्त्याचं म्हणतोय, आज काही याच्यातले DPR सुद्धा साहेब तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही तयार केलेत, काही कामांना बजेट सुद्धा अलोकेट झालेलं आहे. माझी आपल्याला पुणेकरांच्या वतीने ही विनंती राहील की साहेब हे जे रस्ते जे तुमच्या डोक्यातली जी काही कल्पना आहे जे तुम्ही म्हणता हे एलिव्हेटेड अशा पद्धतीचं, हे जे काही 5-6 रस्ते जर पूर्ण झाले तर पुण्याची वाहतूक ही 100% सुटल्याशिवाय राहणार नाही साहेब. आणि मला विश्वास आहे की तुम्ही द्यायलाच तयार आहात, आम्ही फक्त मागायची तुम्ही वाट पाहताय. तेव्हा आम्ही सर्व पुणेकरांच्या वतीने आज आपल्याला ही मागणी करतो. निश्चितपणे कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत, जसं आता सुप्रियाताईंनी सांगितलं की मागच्या काळामध्ये खरंच आपल्या माध्यमातून अनेक कामं पूर्ण झाली आणि अपघाताचं प्रमाण कमी झालं, पण कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत जे अपघातांचं प्रमाण हे आपल्याला जर 0 आणायचं आहे तर साहेब तिथून सुद्धा नवले पुलापर्यंत आपल्याला एक सलग अशा पद्धतीचा पुढच्या काळातला एक रस्ता किंवा पूल करावा लागेल, जेणेकरून वडगाव असेल, सिंहगड रोड या भागातला वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि तिथे अपघातच होणार नाहीत अशा पद्धतीचं एक नियोजन पुढच्या काळातलं जर झालं तर खूप आनंद होईल साहेब. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हे निश्चितपणे आपण कराल आणि म्हणून पुढच्या 25-50 वर्षाची समस्या वाहतुकीची निश्चितपणे सुटेल. खडी मशीन चौक ते सासवड याही रस्त्याचं रूपांतर जर राष्ट्रीय महामार्गामध्ये करता आलं, मान्य कदम साहेबांशी आम्ही बोललोय, याचंही रूपांतर जर राष्ट्रीय महामार्गामध्ये केलं तर आमच्या योगेश अण्णा टिळेकरांची ती मागणी सातत्यानं की तिथे सुद्धा वाहतुकीची खूप कोंडी होती, त्यामुळे काही महानगरपालिकेच्या हद्दीतले रस्ते राष्ट्रीय महामार्गामध्ये त्याचं रूपांतर करणं आणि काही राष्ट्रीय महामार्ग जे शहराच्या लगत आहेत त्यांना मला असं वाटतं की एलिव्हेटेड पद्धतीनं जर त्या ठिकाणी रस्त्यांची निर्मिती झाली तर पुण्याच्या आजूबाजूची वाहतुकीची समस्या आणि पर्यायानं पुणे शहरातल्या वाहतुकीची समस्या सुटण्यामध्ये निश्चितच मदत होईल. मी एवढंच या निमित्तानं साहेब आपल्याला सांगतो, आज शेवटी सकाळची वेळ आहे आणि सगळीकडे आज पितृपंधरवडा सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी साहेब कार्यक्रम आहेत आणि तरीसुद्धा इतके मोठ्या संख्येनं आपण नागरिक या ठिकाणी उपस्थित झाला, मी तुमचंही सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं, समस्त आमच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्याही वतीनं साहेब आपल्याला मनापासून आम्ही धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि तुमचं पुण्यावरचं प्रेम कायमच असं राहो, या पुण्याच्या विकासात कायमच आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, त्याच्यात सक्रिय तुमचा सहभाग असतो, पुढच्या काळामध्ये सुद्धा असाच राहो हीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद अण्णा. आणि यानंतरचं मनोगत अर्थातच अशा व्यक्तिमत्वाचं ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे, माननीय आमदार
नितीनजी गडकरी, खरं तर गडकरी आडनाव असलं तरी पुलकरी आणि रोडकरी म्हणून जास्त प्रसिद्ध असणाऱ्या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. केंद्रातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय मुरलीधरजी मोहोळ, माझे जुने सहकारी महाराष्ट्र विधानमंडळात अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली असे आदरणीय दिलीप वळसे पाटील, माझे सहकारी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार मेधाताई कुलकर्णी, उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय संतमंडळी, उपस्थित अधिकारीगण आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आजचा दिवस एका अर्थाने फार महत्त्वाचा असा दिवस आहे, कारण आज संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव जो झाला होता त्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या शेवटच्या पॅकेजचं आज भूमिपूजन होत आहे, कार्याला शुभारंभ होतो आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पवित्र स्थानापासून पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेईपर्यंत हा जो मार्ग आहे, हा मार्ग करण्याची संधी, भक्ती मार्ग आहे हा, आपले अनेक वारकरी या मार्गावरून पायी जातात, अशा या पवित्र मार्गाचं एक प्रकारे त्याला करण्याची संधी मला माझ्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात मिळाली, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला प्राप्त झालेलं फार मोठं पुण्याचं काम आहे. याबद्दल सर्वप्रथम मी विठ्ठलाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती नतमस्तक होतो. मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली विरासत या तिन्ही दृष्टीने महाराष्ट्राचं एक वेगळेपण आहे. तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांच्या ग्रंथसंप्रदायांनी, ओव्यांनी, अभंगांनी आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध आणि संपन्न केलं. मी ज्यावेळी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला पसायदान शिकवलं आणि आज ते पसायदान मला आजही मुखोद्गत आहे. पसायदानाचा जो अर्थ आहे, दुरितांचे तिमिर जाओ, म्हणजे या पसायदानामधला एक एक शब्द एवढा मोठा आहे की लता मंगेशकरांनी आपल्या आवाजात हे पसायदान गायलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या सारस्वताचं एक खूप मोठं वैभव आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला जी अभंग दिलीत त्यात त्यांनी जीवनाचा संदेश दिलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या आयुष्यात देऊन जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण जवळपास करतही नाही, मी केवळ समाजाच्या सेवेचं समाजकार्य करत असतो आणि राजकारणामध्ये मी माझ्या कन्व्हिक्शनशी कॉम्प्रोमाइज करत नाही. मी आता लोकसभेमध्ये उभो होतो, मला अनेक वेळा अनेक जातीचे शिष्टमंडळ आली होती, पण मी पब्लिकली सांगितलं की मी सगळ्या जात, पंत, धर्म, भाषेने माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या गुणांनी मोठा होतो. आणि आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आहे की या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्च नीचतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे.
त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज, मी जनतेला सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे, पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्या बायकोला, आपल्या मुलीला, आपल्या चमच्याला, आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं. मी या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही बरं. आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्चनीतीचा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे. आणि हेच मानवतेचा धर्म संत ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. माझी इच्छा आहे, मी एका दिल्लीच्या कंपनीशी बोललो, आता मी नुकतंच गजानन महाराजांचं डिजिटल चरित्र तयार केलं आणि आता तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता तीन पुस्तकं तयार करणार आहे. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो पेन आहे तो जर त्या ठिकाणी त्या फोटोवर ठेवला तर आपोआप पसायदान सुरू होईल. मग पसायदानाचा मराठी अर्थ पाहिजे असेल तर मराठी अर्थ लगेच सुरू होईल. इंग्लिश असेल तर इंग्लिश, हिंदी असेल तर हिंदी. हे डिजिटल क्षेत्रातलं क्रांती आहे. आणि त्या कंपनीच्या मालकाला मी जेव्हा माझ्याकडे आले तेवढाले मी तुमचा खूप फॅन आहे, म्हटलं माझ्याकरता एक फॅन म्हणून एवढं काम करा की मला कॉस्ट प्राईजमध्ये तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता तयार करून द्या. आणि त्यांनी आता या कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की त्या निमित्ताने आपल्या नवीन पिढीला नक्कीच आपण यातून प्रभावित करू शकू. हे जो दोन पालखी मार्ग आहेत हे 12,000 कोटी रुपयाचे आहेत. यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असे दोन याचे पॅकेजेस आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते बारामती पुणे जिल्ह्यात 41 किलोमीटर लांबी आहे. हा 1500 कोटी रुपयाचा आहे. हा 99% पूर्ण झालेला आहे. बारामती ते इंदापूर पुणे जिल्ह्यात 42 किलोमीटर आहे. हाही 1500 कोटी रुपयाचा आहे. 78% पूर्ण झालेला आहे. इंदापूर ते तोंडले बोंडले हा पुणे सोलापूरमधला मार्ग आहे. हा 1601 कोटी रुपयाचा आहे. हा 94% पूर्ण झालेला आहे. आत्ताच मी देवेंद्रजींना विनंती केली की महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा जो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ठरवूया आणि हा हा मार्ग पूर्ण करू. दुसरा मार्ग जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग जो आहे हा मोहोळ ते वाखरी सोलापूर जिल्ह्यात 45 किलोमीटर, 1600 कोटी रुपये, 99% पूर्ण झालेला आहे. त्यानंतर वाखरी ते खुडूस हा सोलापूर जिल्ह्यात 33 किलोमीटर लांबी याची याच्यातला पुणे जिल्ह्यात आहे. 1000 कोटी रुपयाचा हाही 99% पूर्ण झालेला आहे. खुडूस ते धर्मपुरी सोलापूर हा 1154 कोटी रुपयाचा आहे. हा 99.5% पूर्ण झालेला आहे. आणि धर्मपुरी ते लोणंद सातारा हा 1500 कोटी रुपयाचा 90% पूर्ण झालेला आहे. लोणंद ते दिवेघाट हा 78% पूर्ण झालेला आहे. आणि दिवेघाट ते हडपसर याज आज याचं भूमिपूजन झालेलं आहे, याला उशीर लागला. मी मधल्या काळामध्ये पुरंदरला दादा जाधवरावांच्या सत्काराकरता गेलो होतो तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं किती घाणेरडा रस्ता आहे म्हटलं. तुम्हाला दिसला नाही का अजूनपर्यंत त्या रस्त्यावर एवढा ट्रॅफिक इन्क्रोचमेंट चिखल होता. त्यावेळीच मी सांगितलं की ताबडतोब याचं टेंडर काढा आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. याचा विशेष रूपाने मला आनंद आहे, म्हणजे आजच्या रूपाने आता पालखी मार्गाच्या सगळ्या कामाचं भूमिपूजन झालं. आणि मला वाटतं हाही लवकरात लवकर झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचं देखील आपण उद्घाटन डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू. या पालखी मार्गाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांनी फार सुंदर असं वृक्षवल्ली जे गाणं हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं आहे, लता दीदीने ऐकलं, त्यात एकंदर वृक्षवल्ली किती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या मार्गावर काम करत असताना विशेष रूपाने ठिकठिकाणी विठोबाजी असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील यांच्या प्रतिकृती लावण्याच्या व्यवस्था केलेल्या आहे. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली आहे. जवळपास 800 झाडं
जी 100 वर्ष जुनी होती ती ट्रान्सप्लांट केलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यापैकी जवळपास 90% झाडं जगली आहेत. झाडं कापायला नको, ती जगवायला पाहिजे, ट्रान्सप्लांट करायला पाहिजे असा विशेष रूपाने माझा आग्रह होता. त्यामुळे या दोन्ही पालखी मार्गावर पिंपळ वड नंतर बरीचशी झाडाची 42,000 झाडं या रस्त्याच्या बाजूला लावलेली आहे. माझी आदरणीय चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ, अजित दादांना, वळसे पाटलांना विनंती आहे की पुण्यातल्या NGO च्या मदतीने 3 मीटरच्या वरती उत्तम अशी सगळी झाडं या पालखी मार्गावर लावता आली आणि वारकरी संप्रदायाची जर मदत घेतली तर हा पालखी मार्ग हा ग्रीन हायवे, ग्रीन रोड व्हावा याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. तसंच ज्या जागा रिकामी आहे, ज्या ठिकाणी थांबा आहे पालखीचा, त्या जागा ॲक्विशन करून त्या ठिकाणी पेट्रोल पंप, रोड साईड ॲम्युनिटीज, इथेनॉल, CNG, इलेक्ट्रिक चार्जिंग याच्या सगळ्या व्यवस्था, रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर तिथे मोठा व्यवस्था ज्यातून लग्न इतर वेळी लावता येतील, पार्किंग राहील, अशा प्रकारचा मोठा प्रोजेक्ट 1,000 कोटीचा महाराष्ट्र सरकारने तयार केला होता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. आणि आत्ताच मी त्यांना विनंती केली की PWD कॉर्पोरेशन जी आहे महाराष्ट्रातली, आपल्या मेट्रोचे जे प्रमुख होते दीक्षित साहेब, त्यांना तुम्ही हे काम द्या. आहे ते उभे आहे, उपस्थित आहेत दीक्षित साहेब. त्यांनी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा तुम्ही. तुमच्या पुण्याची मेट्रो यांनी बनवली. आणि जेव्हा यांना मी देवेंद्रांनी इथे आणलं तर वर्तमानपत्रात लिहिलं की गडकरींनी आणि फडणवीसांनी आपला माणूस आणला, पण आम्ही काम करणारा माणूस आणला. मी ज्यावेळी पुण्यामध्ये, मला आज आनंद झाला की मी नवीन एअरपोर्टवर उतरलो, एअरपोर्टचे डायरेक्टर माझ्याकडे आले होते. आणि मला आठवते की 3 वर्षापूर्वी मी पुण्याच्या एअरपोर्टवर एक मोठी आमदार खासदारांची मीटिंग घेतली होती. पवार साहेब होते, खासदार होते. 1.5 तास मीटिंगमध्ये हेच होत होतं का खाली न्यायची मूर्ती की वरतून न्यायची. खूप ऐकल्यावर माझा स्वभाव थोडासा चांगला नाही आहे, वाईट आहे. मी म्हणलं तुम्ही फार विद्वानांचं शहर आहे, आता तुमची विद्वत्ता संपवा, मीटिंग संपवायची आहे. आता मी म्हणेन तसं होईल, उद्यापासून काम सुरू होईल, तुम्ही कोणी याच्यामध्ये बोलायचं नाही, बोलले तर याद राखा. आणि मेट्रो सुरू झाली, टेक्निकली ठरवा म्हणलं का. आणि त्याचबरोबर एअरपोर्टचा विषय 20 वर्षापासून अडकलेला होता. इथले डायरेक्टर आज मला जे होते ते काल मला भेटले, ते म्हणाले डोळ्यात पाणी आणून म्हणाले साहेब, त्यांना ती मीटिंग आठवली की एअरफोर्सच्या चीफला मी बोलवलं होतं आणि ते जेव्हा जागा द्यायला तयार नव्हते तेव्हा मी काय बोललो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, ती जागा मिळाली. आज एअरपोर्ट अतिशय उत्तम तयार झाला आणि मेट्रो आणि एअरपोर्ट हे दोन्ही कामं चांगली सुरू झाली याच्याबद्दल मला मनापासून अतिशय आनंद आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुरलीधर मोहोळांना मी धन्यवाद देतो की आज या एअरपोर्टचं नाव संत तुकाराम महाराजांचं देण्याचा आपण सगळ्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे हा दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांशी बोलून आम्ही मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. महाराष्ट्राची ही दैवत आहेत, महाराष्ट्र प्रगल्भ आहे, महाराष्ट्रातलं साहित्य, कविता, संस्कृती, इतिहास आणि विरासत, मराठी माणूस, मराठी संगीत, मराठी नाटक आणि मराठी प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं महत्त्व महाराष्ट्रात राहून कळत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण जातो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्त्व कळतं. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, पण राजा किती श्रेष्ठ असावा, शिवशाही म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही हे आमचं आदर्श आहे, आमचं दैवत आहे. आणि म्हणून ती पार्श्वभूमी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. ती वीर क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि एकीकडे ह्या सगळ्या संतांचं कार्य अलौकिक आहे आणि त्याचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा या प्रयत्नाकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
आमच्यासारख्या लहान माणसांना कुठे ना कुठे छोटं बहुत काम करण्याची संधी मिळते हे खरं म्हणजे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा आमच्या मागे असलेला आशीर्वाद आणि विठ्ठलाचा आशीर्वाद हेच त्याचं खरं कारण आहे. मला अतिशय आनंद आहे, मला खूप रस्ते पूल अनेक बांधण्याची संधी मिळाली. मी आता मानस सरोवरचाही रस्ता बांधतो आहे. 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, मला 9 डॉक्टरेट मिळालेले आहे. पण मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण जर कोणता असेल तर माझे आई आणि वडील वारकरी नव्हते पण तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे निस्सीम भक्त. आणि मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा स्वारगेटजवळ महर्षीनगरमध्ये माझी बहीण राहायची आणि आम्ही सगळे मिळून PMT बसमध्ये बसून देऊ आणि आळंदी आणि चिंचवडला गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. ती आठवण मी अजूनपर्यंत विसरलो नाही. माझ्या आईची पण भयंकर श्रद्धा होती, वडिलांची होती आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद घेऊन मला एक काम करायला मिळालं हे माझ्याकरता अतिशय भाग्याचं लक्षण आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा काही चुका माझ्या हातून होतात झाल्या त्या. मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला त्यावेळी माझ्या मनात कल्पना होती की कात्रजच्या घाटापासून तो सुरू करायचा आणि वेस्टर्नली बायपासला डेव्हलप करायचा आणि मुंबईपर्यंत न्यायचा. पण अधिकारी जे आहेत ते रिटायर्ड होत असतात 2-3 वर्ष, त्यामुळे त्यांना एक बंदी घातली आहे सरकारने की भविष्याचा विचार नाही करायचा, फक्त फाटलेल्या कपड्यावर रफू करायचं काम करायचं ही त्यांची जीवनदृष्टी आहे. त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव्ह अधिकारी आडवे पडले, साहेब खर्च लागेल, पैसे नाही. त्यावेळी पैसे नव्हते आणि त्यामुळे वेस्टर्नली बायपासला काही हात लागला नाही, फक्त आम्ही तोड वाइंडिंग केला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यातून पुष्कळ चुका झाल्या आणि त्यामुळे आता पुणे ते सातारा हा जो रस्ता आहे हा ज्या कंपनीकडे आहे त्यांना मी प्रपोजल दिला आहे, एक तर तुम्हाला टर्मिनेट करतो, नाही तर माझ्याशी म्युच्युअल कन्सेंटने कॉम्प्रोमाइज करा, तुमचे पैसे घ्या आणि गोल्डन शेक हँड करा. दिल्लीला मीटिंग बोलावलेली आहे कारण आत्ता जे भीमरावनी किंवा आपण सगळ्यांनी जे मुरलीधरनी आणि सुप्रियाताईंनी प्रश्न मांडलेत हे या पुणे साताराशी संबंधित आहे आणि त्यामुळे जिथून एक्सप्रेस हायवे सुरू होतो तिथून हा पुणे सातारा रस्ता जो आहे या रस्त्यावर हा टर्मिनेट करून 1200 कोटी रुपयाचा सध्या त्याची कॉस्ट आहे, ते निगोशिएट करून आम्ही तो टर्मिनेट करू आणि नवीन DPR बनवायला मी सांगितलं आहे आणि पुण्यापासून सातारापर्यंत 5000 कोटी रुपयाचा नवीन प्लॅन तयार करून हा रस्ता पूर्ण चांगला करू ज्यामध्ये आपले सांगितलेले सगळे प्रश्न सुटतील. पण त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आता कंजेशन झालेला, अटल सेतूवरून आपण JNPT येतो, पनवेल ते JNPT रस्त्यावर येतो, तो मोठा रस्ता चांगला झाला आहे, तो करण्याची संधी मला मिळाली. आता आम्ही मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम हातात घेतलेलं आहे. मुंबई ते बंगलोर हे 800 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये अटल सेतूपासून एक नवीन रस्ता आम्ही बांधणार आहे आणि त्याचंही टेंडर आता बहुतेक निघालेलं आहे. 1 महिन्यात या रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि तिथून हा रस्ता चौकपर्यंत आहे आणि पलीकडलं जे पॅकेज आहे तिथून डायरेक्ट पुण्याच्या रिंगरोडला येऊन हा रस्ता मिळेल आणि त्या रिंगरोडवर आल्यामुळे पुण्यापासून अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर कुठेही जायचं असेल तर रिंगरोडून आपल्याला जाता येईल आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाईल आणि मुंबई ते बंगलोर हे 6 तासात होईल आणि पुणे ते बंगलोर हे 4.5 तासात होईल आणि त्यामुळे या नवीन रस्त्यामुळे एक्झिस्टिंग रोडवरचाही ट्रॅफिक कमी होईल, पुण्याचं कंजेशन निश्चितपणे त्यातून कमी होईल. मुळा आज ज्या कामामध्ये जे पूल आहे त्याचा उल्लेख ऑलरेडी झालेला आहे, मला विश्वास आहे की याच्या बरोबरच पुण्यामध्ये अनेक कामं सुरू आहेत, मी काही त्याच्यावर आता वेळ घालवत नाही. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये आम्ही जवळपास डिसेंबर एंडपर्यंत उद्दिष्ट ठेवलं आहे की पुणे शहर आणि जिल्हा मिळून 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यामध्ये सुरू होतील, पूर्ण होतील आणि नवीन कामांना सुरुवात होईल. यातला नाशिक फाटा ते खेड हा 7500 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, याच्यावर खाली रोड, मग फ्लायओवर, वरती फ्लायओवर, त्याच्यावरती मेट्रो आणि याचं काम मंजूर झालं, निविदा बोलवल्या आहे. आता मुरलीधरजी तुम्ही दादा मिळून पुढच्या वेळी या फाट्यावर, नाशिक फाटा रोडवर
पुढच्या 15 दिवसात 20 दिवसात केव्हाही त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्या, आपण नक्की हा कार्यक्रम या ठिकाणी करूया. नंतर पुणे सोलापूरमध्ये हडपसर ते यावत हे 33 किलोमीटर 5,500 कोटीचा एलिव्हेटेड रोड आहे, त्याचा DPR संपलेला आहे, लवकरच हे काम सुरू करू. पुणे ते सातारा हा एलिव्हेटेड, मगाशी मी सांगितलं की 5,000 कोटी रुपयाचा रोड आपण मानतो, त्यालाही मंजुरी दिलेली आहे, त्याचा DPR होत आलेला आहे. कात्रज बोगदा ते रावेत हा जो कॉरिडॉर आहे हा 5,000 कोटी रुपयाचा आहे, हाही पण आपण करणार आहोत, त्याचंही DPR सुरू आहे. MSIDCला आपल्या ह्याच्या दीक्षित साहेबांना पुणे ते शिरूर आणि म्हणजे मला वाटतं हा रस्ता म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूर नाही, हा पुणे ते शिरूर जो आहे हा पुणे औरंगाबाद रस्त्यावर आहे आणि याही रस्त्याचा एलिव्हेटेड रोडचा DPR हा पूर्ण झालेला आहे, MSIDCला तो हस्तांतरित केलेला आहे. आणि त्याचबरोबर पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर हाही एक्सप्रेस हायवेची अलाइनमेंट पक्की झालेली आहे आणि एक्झिस्टिंग रोडचा उपयोग करून हा बांधण्याची योजना आहे. मी ऑलरेडी प्रपोजल दिलेला आहे, तर दीक्षित साहेब मैं कहूंगा वैसा होगा तो तुमको काम दूंगा, नाही तो काम तुम्हाला कॅन्सल कर दूंगा. कारण या रस्त्यामधून पुणे ते औरंगाबाद 2 तासात जाता आलं पाहिजे असा रस्ता आहे, त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आमच्याकडनं 2 रस्ते घेतले आहेत. आता मला ताईंनी पण सांगितलं NH4 या रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट होतात आणि मी ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर होते आपले करंदीकर साहेब, ते माझ्याकडे आले त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस NCPचं सरकार आलं होतं. त्यावेळी त्यांनी मला विचारलं की हा लॉस मेकिंग रोड आहे, मुंबई पुणे कर्ज वाढला आहे, याचा मार्ग कसा काढायचा, म्हणून पवार साहेबांनी मला तुमच्याकडे पाठवलं. तर मी म्हणलं आता मी थोडी मंत्री आहे, मंत्री आता त्यांचं राज्य आहे, त्यांना बघू द्या काय करायचं ते. ते पुन्हा पवार साहेबांना सांगितल्यावर त्यांनी मला फोन केला, नितीन राज्य जरी बदललं असलं तरी पुणे मुंबई हायवे हे तुझं अपत्य आहे आणि याचं सोल्युशन तूच काढलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मी जुना हायवे जो आहे जो पुणे मुंबई होता तो MSRDCला हँड ओव्हर केला आणि त्याच्यात अट करार हा होता की त्यांनी या रस्त्यावरचे सगळे पूल बांधले पाहिजे, सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे. पण त्यांनी आता हा रस्ता 8,000 कोटी रुपयात विकून टाकला, पैसे घेतले, पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात. तुम्ही आत्ताच अंशुमाला नाही की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या की 3 महिन्याच्या या रस्त्यावरची आणि अहमदनगरच्या पुढे 2 टोल महाराष्ट्र सरकारने घेतात, कल्याण टोल, पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100% शिवाय मी खातो. मी म्हटलं आजच नोटीस पाठवा, हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा आणि त्या दोन्ही पोस्टे विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा, कारण लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे पुणे औरंगाबाद हाही रस्ता आपण करणार आहोत. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हा 7,500 कोटी रुपयाचा रस्ता हाय आणि पुणे ते शिरूर हे दोन्ही कामं आम्ही PWD कॉर्पोरेशनला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर नाशिक फाटा ते खेड जे आहे तोही पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे पूर्वी 1.5 तास लागायचा आता फक्त 25 मिनटं लागतील. आणि त्यानंतर वळसे पाटलांना माहिती आहे तेही माझ्याकडे आले होते त्या काळात, तिकडून नाशिकपर्यंत जाईपर्यंत मला वाटते सगळे आंबेगाव वगैरे गावामध्ये आहे, प्रत्येक गावाला आपण बायपास केला आणि त्यामुळे नाशिकपर्यंत आता हा प्रवास फार कमी वेळात होईल. औरंगाबादचा प्रवास 2 तासात होईल आणि नाशिकचाही प्रवास मला वाटतं 1.5-2 तासात होईल. त्यामुळे पुण्यामध्ये रिंग रोड आणि त्यानंतर पुणे बेंगलोर, पुणे औरंगाबाद, त्याचबरोबर ही सगळी जी रस्ते आहे यामुळे निश्चित पुण्याचा विकास होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये पर्यावरणाचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, त्यामुळे डिझेल पेट्रोलच्या ऐवजी आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलवर मोठं काम सुरू आहे. मी पुण्यामध्ये दरवेळेला येतो, दादा तुम्हाला सांगतो पण तुम्ही माझं काय ऐकत नाही, इंडियन ऑइलनी 400 इथेनॉलचे पंप देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात मंजूर केले आहेत.
आणि आता इथेनॉल मिळायला लागलेला आहे आणि त्यामुळे इथेनॉलवर चालणारी बाईक स्वस्त आहे. आपण जर पेट्रोलवर बाईक चालवली तर पर किलोमीटर पेट्रोलचा खर्च 2.25 रुपये आहे आणि आपण बायोमासपासून CNG तयार केलं तर पर किलोमीटर खर्च 1 रुपया आहे आणि इथेनॉलवर टाकलं तर हा खर्च जवळपास 90 पैसे आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातले साखर कारखाने सगळे मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार करतात आणि आता टाटा त्याचप्रमाणे सुझुकी आणि टोयॅटो या तिघांनी आता फ्लेक्स इंजिनवरच्या गाड्या आणल्या आहेत. माझ्याकडे जगातली पहिली गाडी आहे इनोव्हा टोयॅटोची, ती 100% बायो इथेनॉलवर चालते आणि त्यामध्ये 60% विजेवर चालते. अहो गाडी चालवताना वीज तयार होते आणि 40% इथेनॉलवर चालते. माझी खूप इच्छा आहे की वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर फक्त इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर ऑटोरिक्षा आणि गाड्या आल्या पाहिजे. आता इंडियन ऑइलचे पंपही आले आहेत आणि सगळ्या साखर कारखान्यांना इथेनॉलचे पंप टाकण्याकरता परवानगी देण्याकरता मी पेट्रोलियम मंत्र्यांना विनंती पण केलेली आहे आणि त्यामुळे इथला शेतकरी समृद्ध होईल, संपन्न होईल, पेट्रोल डिझेलचा इम्पोर्ट समाप्त होईल आणि या जिल्ह्यातलं प्रदूषण देखील समाप्त होईल. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये काही प्रॉब्लेमच नाही. मुरलीधरजी, आता मी एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतो आहे, ते टाटा कंपनी जे आहेत त्यांचं मी जॉईंट व्हेंचर झेकोस्लाव्हियाला गेलो होतो, स्कोडा कंपनीवर करून दिलं. 18 आणि 24 मीटरची बस आहे आणि ती बस जेव्हा बस स्टॉपवर उभी राहील तेव्हा 30 मिनिटात 40 किलोमीटर चार्जिंग करेल. त्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आहे बसच्या, याच्यामध्ये प्रत्येक खुर्जीवर लॅपटॉप आहे आणि तिथे जसं एअर होस्टेस असते तशी बस होस्टेस राहणार आहे. समोरून एंट्री आहे आणि चहा पाणी नाश्ता तर मिळेलच, पण बसचं तिकीट डिझेल बसपेक्षा 30% कमी राहील. आता पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होतो आहे, तो झाला की पुण्याच्या रिंगरोडवर तुम्ही सुरू करा आणि मग आमचे हायवे आता मी इलेक्ट्रिक हायवेमध्ये कन्वर्ट करणार आहे. दिल्ली ते जयपूर, दिल्ली ते डेहराडून, दिल्ली ते अमृतसर. आणि येणाऱ्या काळात जर 120 रुपयाचं पेट्रोल लागत असेल, 110 रुपयाचं डिझेल लागत असेल तर वीज फक्त 8 रुपयाची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करण्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलवरचं ट्रान्सपोर्ट आलं तर तिकिटाचे दरही कमी होतील आणि पुण्याला प्रदूषणापासून पण मुक्ती मिळेल आणि लोकांनाही पण तिकीट रेट स्वस्त होईल. मी एवढीच विनंती मुरलीधर मोहोळांना आणि दादांना करीन आणि दिलीप पळसे पाटलांनाही करीन की आता तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या परिवहन अधिकाऱ्यांची मीटिंग घ्या. तुमच्याचकडे मॅन्युफॅक्चरर आहेत सगळे, फ्लेक्स इंजिन स्कूटरवाले. TVSवाल्यांना मी पाठवतो, हिरो होंडावाल्याला पाठवतो, बजाजवाले इथेच आहे आणि त्यांचे ऑटोरिक्षा इथेनॉलवर चालणारे आणि हे पंप पुण्यातले आणि ज्यांनी पॉलिसी आणली ते वैद्य साहेब इंडियन ऑइलचे, तेही पुण्याचेच अध्यक्ष होते. त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी इथेनॉलची सुरुवात करा. 15 दिवसानंतर कधी नाशिक फाट्याच्या फ्लायओव्हर करता मी तेव्हाच येईन जर तुम्ही पुण्यामध्ये इथेनॉलवर चालणारे ऑटोरिक्षा गाड्या सुरू केल्या तर नक्की येईल. कारण हा माझा जीवनातलं मिशन आहे की पेट्रोल डिझेलला बंद करून शेतकऱ्याला इंधन दाता, ऊर्जा दाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता बनवायचा आहे. आणि आता तर आम्ही इथेनॉलपासून बायो ॲव्हिएशन फ्युएलही तयार केला. पुन्हा म्हणाल की तुम्ही नागपूरला गोष्टी सगळ्या करता, मग तुम्ही करा, तुम्हाला जास्त अनुकूलता आहे. नागपूरचं एअरपोर्ट सुरू होण्याच्या आधी मी नागपूरची विमानं ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो ॲव्हिएशन फ्युएल घेऊन उडतील असा संकल्प केलेला. त्यामुळे पुण्याचं देखील एअरपोर्टवर इथेनॉलपासून जर तुम्ही हवाई इंधन तयार केलं तर त्याची सुरुवात देखील आपण पुण्यापासून करावी अशी विनंती आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, पण ते केल्याशिवाय नाही होत. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथले आमदार, खासदार, मंत्री महोदय आणि माझा अजितदादांनाही पण निरोप सांगा की एवढी दोन कामं जी आहेत ही कुठल्याही परिस्थितीत आपण जर केली
तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्राचा विकासाचा दर हा 2 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधला शेतकरी हा समृद्ध होईल, संपन्न होईल. आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट एक शिवशाही किंवा रामराज्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात कमीत कमी 1,50,000 कोटी रुपयाची कामं सुरू करण्याचा मी प्रयत्न करीन असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.